बदलापूरची घटना ताजी असतानाच नागपूरमध्ये देखील धक्कादायक प्रकार घडलेला आहे. नागपूरच्या कामठीमध्ये 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. खाऊचा आमिष दाखवत नराधमानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तर दुसरीकडे पुण्यात 4 ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली. शाळकरी मुलीला दारू पाजून अत्याचाराची घटना घडली. पीडितेच्या मित्रांसह एका मैत्रिणीच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर तिसरीकडे निर्दयी बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार आहे. मालवणीमधील धक्कादायक घटना समोर आली. आरोपी फारूक शेखच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 4 मुलींवर पुण्यामध्ये अत्याचार करण्यात आला. नागपूरमध्ये आमिष दाखवून लहान मुलीवर अत्याचाराची घटना घडली. तर मालवणीमध्ये चक्क बापानंच मुलीचा विनयभंग केलेला आहे. अशा या सगळ्या घटना सातत्यानं वाढत चाललेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.